दोन्ही बोलायला मी येऊ ना त्याला. तो या करल ना तो थोडा नाही दादा इथं जागा कमी आहे काय बोल. एक आगळी आणि वेगळी या खारबाव गावची सन्मानाची स्पर्धा म्हटली जात आहे. श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 2022 चा हा अनोखा सोहळा. अंतिम दिवस फायनलचा दिवस दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. कारिवली विरुद्ध सारंगाव या दोन संघांमध्ये सलामीवीर कारिवली संघाचे संजय आणि नीलम तर गोलंदाज आहे सारंगाव संघाचा किशोर. किशोर पहिलाच गोलंदाज या ठिकाणी. मात्र या अगोदरच्या सामन्यामध्ये खरोखरच यशस्वी ठरला होता परंतु इथे मात्र चंडू जाणार आर पार सीमापार पहिला चौकार ह्या इनिंग मधला. चार धावीने खातं खोलतोय स्वतः संजय स्वतःच त्याचबरोबर संघाच चांगली सुरुवात ह्या ठिकाणी मात्र बघायला मिळते कारिवली संघाची. फुलटा चेंडू हवा तसा समाचार घेतलेला आहे. चेंडू जाणार आर पार सीमा पार लय भारी चौकार. लगातार दोन चेंडूवरती दोन चौकार मारलेले आहेत. ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर किशोर हा एक चांगला गोलंदाज ठरला होता परंतु ह्या सामन्यामध्ये मात्र लगातार दोन चेंडूवरती दोन चौकार खातोय कारण फलंदाज संजय एक अनुभवी फलंदाज आहे चांगला फलंदाज. इथे मात्र खरोखरच रिव्हर्सचा फटका मारण्याचा नादात बीड होतोय. चेंडू जातो निर्धाव. या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर फटके येत असतील तर आपल्याला विनाकारण नको ती विनाशकाली बोलतात ना विपरीत बुद्धी तशी बुद्धी या ठिकाणी मात्र घडलेली बघायची आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू जातो चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर आर पार सीमा पार डोलदार शानदार चौकार. नक्कीच पावसाच्या धारा परंतु इथे मात्र पहिलाच पाऊस नाही तर हा पाऊस आहे की ऊन आहे की थंडी आहे काही समजत नाही. इथे मात्र गोलंदाज थोडासा थरतोय. अपयशी रिओ शॉट घेण्याचा नाद इथे मात्र फसतोय. पुन्हा एकदा असं म्हणतायत की घी सीधी उंगली से निकलती आहे तो उंगली टेढी करणे की जरूरत क्या आहे. इथे मात्र थोडासा बीड होतोय ह्या चेंडूवरती संजय. पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण ह्या वेळेला मात्र होतोय बघायचं आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट नीलम नाईक आणि संजय याची दोन धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि ह्या दोन धावेने षटक संपल्याचा इशारा पंच करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत की एकंदरीत धावा होत आहेत बिन बाद 14 चांगली सलामी सलामीवीरांनी दिलेली आहे. आता मात्र दुसरं षटक घेऊन नक्कीच कोण येतोय बघायचं आहे कारण सलामीवीरांनी खास करून संजय याने चांगली कामगिरी केलेली आहे. 14 धावा संजय याच्या बॅट मधून आलेले आहेत. नीलम नाईक याला आता मात्र स्ट्राईक मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार आहे नीलम नाईक. मी आवाज देऊ इच्छितो दापोडे संघाच्या संघनायकाला तसेच भावाले संघाच्या संघनायकाला. आपण यायचं आहे. चार षटक झाल्यानंतर लगेच नाणेफेकी होणार आहे. बजरंग हा सुद्धा गोलंदाज चांगला ठरलेला मागच्या सामन्यामध्ये इथे मात्र काय करतोय बघायचं आहे कारण खेळण्यासाठी तयार आहे. नीलम नाईक सहज गत्या खेळून कडे चेंडू स्पेअर कडे चेंडू जातोय. दरम्यान एक धाव नक्कीच मिळतो दुसऱ्या धावेसाठी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा ही पूर्ण होत आहेत.
सुंदर आणि इन बिटवीन द विकेट दोन धाव पूर्ण होत आहेत आणि ह्या दोन धावेने नीलम स्वतःचं खातं खोलतंय. संघाच्या धावसंख्या होत आहेत 16. बिनबाद 16 चांगली सलामी सलामीवीर मात्र ह्या ठिकाणी मात्र बघायला मिळते आपल्याला. 16 धावांची पार्टनरशिप सध्या तरी चालू आहे. बजरंग थोडासा फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू जाणार निर्धाव निर्धाव चेंडूची समाप्ती. खरोखरच चांगली गोलंदाजी आता मात्र ह्या चेंडूवरती बजरंग याची एक चांगली गोलंदाजी करतोय. खरोखरच चेंडू मध्ये थोडासा परिवर्तन या दिसलं. आता मात्र पुलटा चेंडू हवा तसा समाचार घेत आला नाही. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय मात्र दोन धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि ह्या दोन धावेने एकंदरीत धावा होत आहेत कारिवली संघाच्या. जय बजरंग कारिवली संघाच्या धावा होत आहेत 18 बीन बाद 18. खरोखर फुलटॉस चेंडू होता मात्र समाचार निलम नाही केला हवा तसं घेता आलेला नाहीये. गोलंदाजी मात्र करतोय सारंगाव संघाचा गोलंदाज बजरंग. आता मात्र सहज गत्या खेळून काढ चेंडू बघायचा आहे. नो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे तर रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. नीलम आणि संजय याची एकंदरीत दोन धावा मिळत आहेत आणि ह्या दोन धावेने धावा होत आहेत धावसंख्या 20 बिन बाद 20. खरोखरच आज पंचांच्या भूमिकेत वैसप खारबाव आपण पाहतोय. भाऊ पाटील आणि जिम आमदोले सरांना पाहतोय आपण. दरम्यान एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळत आहे बघायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे तर नाहगडी बाद होतोय संजय रनआउटच्या माध्यमातून. संजय नाहक गडबाज झालेला आहे कारण संजय यांनी 6 चेंडूमध्ये 14 धावा ठोकल्या होत्या. गरज नसताना संजय बाद होतोय आणि संजय याची जागा भरून काढण्यासाठी जातोय एक आक्रमक फलंदाज. कुंदन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवा तसा समाचार मात्र घेता आलेला नाही. नो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत दोन धावा पूर्ण होत आहेत आणि ह्या दोन धावेने एकंदरीत धावा होत आहेत 23. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत 23 आणि उरलेल्या दोन षटकामध्ये किती धावा जमा करतोय जय बजरंग कारिवली संघ हे सांगण्यासाठी येत आहेत समालोचक कक्षामध्ये. समोर येत आहेत भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मनोज ठाकरे. वीर तानाजी दापोडे आणि भावाले ह्या दोन्ही संघाच्या संघनायकाने दोन षटके झाल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय हनुमान भावाले तसेच वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाच्या संघनायकाने दोन षटके झाल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे. धन्यवाद उपेश सर. आपण पाहू शकता चालू असलेला सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. एका बाजूला जय बजरंग कार्यवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जय हनुमान सारंगाव. या संघादरम्यानली लढत पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 23 पाहायला मिळते. नवीन गोलंदाज फुलाजी येतोय षटक क्रमांक 30 रात आणण्यासाठी. या वेळेस प्रहार जरूर केलेला आहे परंतु पाहूया नोमेन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथं मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि अचूकरीत्या दोन धावा कंप्लीट होत आहेत. दोन धाव्याने धावसंख्या 25 या आकड्यावरती लागताना दिसते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमा केल्या होत्या. चांगली फलंदाजी पाहत होती संजय यांच्या माध्यमातून.
संजय बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहू शकता मोठा फटका इथं पाहायला मिळत नाहीये. इथं मात्र खेळाला कशा प्रकारे सुरुवात करेल कुंदन पाहूया. वैयक्तिक दोन धावांवरती खेळतोय गोलंदाज टन होतोय. या वेळेस दिशा दिलेली आहे चेंडूला, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलेला आहे. सी मार्शा बाहेर जाईल. हा येतोय दणदणीत चौकार. निश्चित चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवरती दोन धफा वसूल केले होते. त्यानंतर मात्र एक चांगला कोटीचा फटका पाहायला मिळाला, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळालं होतं. फोर्स केलं होतं चेंडूला आणि चेंडू मात्र सीमारेषी बाहेर आपल्याला पाहायला मिळाले चौकारीच्या रूपाने. या चार धफ्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 29 धफा पाहायला मिळत आहे. तर षटक क्रमांक 30 प्रगतीपदावरती पाहायला मिळतंय. फुलाजी पुन्हा एकदा टर्न होतंय. या वेळेस स्क्वेअरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हलर्स होते डीप मध्ये एकदा कम्प्लीट आणि इथं मात्र पाहू शकता अजून एकदा चांगल्या प्रकारे रनिंग विकेट पाहायला मिळते. दोन धावा कम्प्लीट इथेही होत आहेत आणि ज्या वेळेस तुमच्याकडे मोठा फटका येते त्यावेळेस आपण पाहतोय एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करायला हवा असतं. ही मोठ्या खेळाडूची निशाणी असते, परंतु फास्टेस्ट क्रिकेट आहे. या अशा वेळेस खेळाडूला मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्यासाठी बिग हिटला जावं लागतं. त्या कारणास्तव आपण कित्येक खेळाडू पाहतोय त्या पद्धतीने खेळ करत असताना. इथं मात्र निलम नॉन स्ट्राईकला पाहतोय. या वेळेस पाहू शकता आपण ऑन साईडला चेंडूला ढकलून काढलेला आहे. मिडविकेटच्या रिझन मध्ये जातो. इथेही पाहू शकता आपण दोन धावा वसूल केलेला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कुंदनींच्या माध्यमातून. मोठा फटका येतोय, दोन दोन धावाही जमा होत आहेत. अशा तरीने धावफलक जे आहे ते पुढे सरकते आणि चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते, कारण स्कोर कार्ड मध्ये धावा आपल्याला आतापर्यंत लागताना दिसत आहेत. 33 धावा, षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 10+ धावसंख्या ही या फॉर्मॅटमध्ये चांगली मानली जाते. आणि आजच्या दिवसात जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 39 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 37 धावा होत्या. म्हणजे धावा बनत नाहीयेत आणि चेसिंग करतानाही त्याचा खूप दिक्कत करावी लागते. पहिल्या सामन्यामध्ये अंतिम चेंडूवरती खेळ पाहायला मिळाला होता, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळाला होता. आणि इथं मात्र जर तुम्ही 40+ 45 पर्यंत जर गेलं तर निश्चित चांगला स्कोअर, म्हणजेच मी तर म्हणेन एक फाईट स्कोअर उभा असेल. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि बऱ्यापैकी धावसंख्या धावपालकावरती लागताना दिसतंय. गोलंदाज फुलाजी टन होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. या वेळेस हलवार हाताने खेळून काढलेला आहे. ऑफसाईडच्या दिशेने खाली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते आणि या इथेही आपण दोन धावा पूर्ण होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमधली जी स्फूर्ती आहे ना, ती स्फूर्ती खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते, कारण फिटनेसचा फंडा म्हणून या खेळाकडे पाहिला जातं. आणि ते फिटनेस बघा कशा प्रकारे आहे. 40+ खेळाडू पाहायला मिळतात आणि ज्या अनुषंगाने या खेळाला सुरुवात केली, याचं रोपटं लावलं आणि त्याचा व्हॅल्यू मात्र आपण पाहतोय गावोगावी पसरलेला आहे, वटवृक्ष झालेला आहे. आणि या खेळामध्ये निश्चितच मी तर म्हणेन सुरुवातीच्या काळामध्ये या खेळाकडे एक हास्यपद म्हणून पाहायला जात होतं, पण आज रेग्युलर क्रिकेटलाही लाजवेल अशा प्रकारे खेळ पाहायला मिळतोय. कारण या खेळामध्ये तुमची प्रॅक्टिस जेवढी असेल तेवढं मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. ना आजवर सर्व टीम या फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात, प्रॅक्टिस ही केली जाते आणि फिटनेस ही जपली जाते. फुलाजी पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेस आपण पाहू शकता लोंगांच्या रिझन मध्ये चेंडू जाते, मिस फील पाहायला मिळते. इथं मात्र पाहू शकता अल्ला केली येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहू शकता धावपलकावरती 39 धावा पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका
गड्याच्या मोबदल्यामध्ये संजय बाद झाला होता 14 धावांवरती। मात्र आपण पाहिलं जरी जास्त मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत तरी ही सुद्धा आपण धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने सजवलेली आहे। या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 16 धावा जमा केल्या, खास करून कुंदन यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली। दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक चौकार। धावसंख्या पाहू शकता आपण 39 धावा 39। शेवटचं अंतिम षटक मानाजी येतोय घेऊन, तर चला दोन संघ यानंतर होणार सामना। वीर तानाजी दापोडे वर्सेस जयनमन भावाले, या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच नाण्यापैकी होणार आहे। या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पटामध्ये हवं तसा घेता येत नाहीये, परंतु चिकी सिंगल ही पूर्ण करताना पाहायला मिळतंय। फलंदाज निलम आणि पंच आमच्याकडे बोलतायत आणि लेगवाची स्वरूपाने ही धाव अर्जित केली जाते, अशी खून केली जाते। एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते, 40 धावा धावपळगावरती लागल्या जात आहेत। इथनं ज्या धावा बनतील त्या धावा मात्र एक फाईट स्कोर मानल्या जातील। पुन्हा एकदा गोलंदाज मानाजी तयार होते गोलंदाजी मार्क वरती। या वेळेस अप्रतिम चेंडू होता, खूप चांगला चेंडू होता, परंतु इथं जर पाहायला गेले तर बीड झाला फलंदाज, बीड होतोय इष्टरक्षक आणि दरम्यान चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार। या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 44 पाहायला मिळते। चला यानंतर होणारा सामना वीर तानाजी दापोडे वर्सेस जयनमन भावाले। दोन्ही संघांना वारंवार पुकारा दिला जातो या नाणेफेकीसाठी। या वेळेस व्हाईटची खून केली जाते, अवंतर धावेचा भरणा पाहायला मिळते। 45 धावसंख्या धावपळगावरती लागताना दिसते। थोडासा दडपण पाहायला मिळालं आहे चेंडूवरती, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्ला गेला होता लेग साइडच्या दिशेने। पुन्हा एकदा तयार होतोय सज्ज होतोय गोलंदाजी मार्क होती। या वेळेस पाहू शकता आपण फुलटास डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत। विकेट करण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाहीये आणि निर्धाव राहतोय चेंडू। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 45 धावा। षटक क्रमांक शेवटचा अंतिम मैदानाच्या आतमध्ये मानाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी होते परंतु एक चौकार लकेली जाताना पाहायला मिळालं। या वेळेस चेंडूला ऑन साइडला ढकलून दिलेलं क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव कंप्लीट पाहूया दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये। साठी जर आपण पाहिलं तर खूप चांगली पार्टनरशिप 25 धावांची झाली आणि ज्या वेळेस तुम्हाला एक चांगला स्कोर उभा करायचा असतो त्यावेळेस एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे। या फास्ट क्रिकेटमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांची पार्टनरशिप ही चांगली गणली जाते, नाही तर मात्र 25 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली। अंतिम क्षणामध्ये खेळ आहे पहिल्या इनिंगचा। या वेळेस आपण पाहू शकता चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला आहे एक प्लेट आणि इथं मात्र पाहू शकता दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण।
पूर्ण होत आहेत। ओर्थूच्या माध्यमातून तिसऱ्या धावीचा ही प्रयत्न पाहायला मिळतोय या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम 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 सर। ठाणे जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी सभापती सन्माननीय श्रीयुत कुंदनजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम 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 सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। निश्चितच आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण फुटी प्लस क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। खूप खूप हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये। या वेळेस आपण पाहू शकता लोंगाणेच्या लोंगाने लोंगापच्या मध्ये पटका जातोय। एक धाव कंप्लीट चांगली रनिंग पाहायला मिळते, परंतु इथं मात्र पाहिले तर डायरेक्ट हिट फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये। आपण पाहत आहात कालिका माता खारबा आयोजित श्री कालिका माता 40+ चषकचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळते, कारण कमी दिवसामध्ये एक चांगली मेहनत घेऊन टीमवर्क दाखवून या संघाने दाखवून दिलेलं आहे की एकीचं बल कशा पद्धतीने असतं आणि ते सिद्ध होतंय पुन्हा एकदा। तर 51 धावांचं टार्गेट आहे। ज्यावेळेस प्रत्यक्षात खेळायला सुरुवात होईल त्यावेळेस माझे सहकारी समालोचक उपेश सर धावतं विवरण सांगण्यासाठी सज्ज होतील। तर या ठिकाणी शुभागमन होते जयनमान भावाले संघाचं। तर आपणास विनंती आहे की आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत। या ठिकाणी सन्मान आणि सत्कार, कारण आपण मित्रांनो पाहतोय भारतीय संस्कृती मध्ये जी बोध वचने आहेत त्या बोध वचनांमध्ये मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव अशी बोध वचने आहेत। आणि त्या बोध वचनांचा पूर्णपणे पालन करणारी ही संस्कृती। आणि ह्या ठिकाणी मात्र अतिथी भव आलेल्या पाहुण्यांचं आगत स्वागत केलं जाते, सन्मान आणि सत्कार केला जाते। त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ठाणे जिल्हा माजी ठाणे जिल्हा परिषद माजी सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार मी मनोज म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
कुंदनजी पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहेत कुंदनजी पाटील सरांना. तसेच मनोज पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. अतिथी देव भव ही संस्कृती जपली जाते ह्या ठिकाणी खारवाव नगरीमध्ये. खरोखरच आलेल्या पाहुण्यांचं आगत आणि स्वागत. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित होत आहेत. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स आपण जातोय. ग्राउंड कडे वळतोय. या ठिकाणी मात्र सामना सुरू होत आहे मित्रांनो. गाव जय बजरंग कारिवली विरुद्ध सारंगाव या दोन संघांमध्ये एकंदरीत एकावन्न धावांचं टार्गेट समोर असताना सलामीची जोडी मैदानावरती सारंगाव संघाची गेलेली आहे. बजरंग आणि सूर्यकांत गोलंदाज. पहिलाच चेंडू उजव्याशीचा बाहेरचा चेंडू पंच अवंतर घोषित करतायत. वाईट चेंडू खराब चेंडू सांगता होत आहे. खराब चेंडूची एका धावेने बिन बाद एक अशी सुरुवात होते सारंगाव संघाची. चार षटकांमध्ये 51 धाव जमा करायच्या असताना पहिलाच चेंडू खराब चेंडू. खेळण्यासाठी तयार आहे बजरंग. भारत गोलंदाजी करतोय. चांगल्या रीतीने ढकलून दिलाय चेंडू. चेंडू जाणार आर पार सीमा पार लय भारी चौकार. जशास तसं उत्तर. कारण कारिवली संघाने सुद्धा पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकला होता. त्याच प्रमाणे ह्या ठिकाणी मात्र बजरंग याच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार जातो. एकंदरीत धावा होत आहेत 5. पुन्हा एकदा तसाच चेंडू परंतु निर्धाव चेंडू डॉट चेंडू. आता मात्र सूर गवसलेला आहे तो भारत या गोलंदाजाला दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तसाच चेंडू परंतु या ठिकाणी मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळतंय आणि एकंदरीत धावा होते 6. खरोखरच चांगली गोलंदाजी या ठिकाणी. पहिला चेंडू संपल्यानंतर मात्र बघायला मिळालाय दोन चेंडूवरती भारत याच्या. पुन्हा एकदा सहज गत्या खेळून काढायचे चेंडू मात्र एक धाव नक्कीच मिळते. बघायचं आहे फंबल होतो क्षेत्ररक्षक. दोन धावा पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि ह्या ठिकाणी मात्र नाहक गडी बाद होतोय फलंदाज सूर्यकांत. पहिला गडी बाद 8 या धावसंख्येवरती होतोय. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असताना मात्र कामगिरी हवी तशी चालू आहे बजरंग याच्या रूपानं. सूर्यकांत 2 या धावसंख्येवरती बाद झालेला आहे. भावाले संघाच्या संगणकाने यायचं आहे तर दापोडे संघाच्या संगणकाने यायचं आहे. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावीसाठी धावत आहे. बघायचं आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरोखरच चोरटी धाव म्हणतायत त्याप्रमाणे ह्या दोन धावा मिळालेल्या आहेत. एकंदरीत धाव होत आहेत 10. धावा झालेल्या आहेत. खेळण्यासाठी तयार आहे सुनील.
उंचावरून खेळ काढायचा चेंडू बघायचा आहे, झेल उडालेला आहे स्वतः गोलंदाज आणि झेल पकडलेला आहे, फलंदाज होतोय बाद सुनील। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेले 2-10 51 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकांमध्ये 2-10 अशी धावसंख्या झालेली आहे। सरासरीचा जर विचार केला तर 12.50 सरासरीनं धावा जमा करायच्या आहेत, परंतु इथे मात्र थोडासा कमी ठरतोय तो सारंगाव संघ, कारण 2 गडी सुद्धा बाद झालेले आहेत। आता मात्र एक आघाड्याचा फलंदाज या ठिकाणी सुनील याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे दिलीप, एक आक्रमक फलंदाज मानला जातोय सरंगाव संघामध्ये दिलीप याला। परंतु दिलीप याला जर का खरोखर सामना जिंकायचा असेल सरंगाव संघाला तर दिलीप आणि बजरंग यांची पार्टनरशिप होणं गरजेचं ठरेल। फुल टॉस चेंडू हवा तसा समाचार घेता आलेला नाही, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालेलं आहे, 2 धावा मात्र रोखू शकलेले नाहीत आणि ह्या 2 धावेने एकंदरीत धावा होत आहेत 12। कमीत कमी एक फटका मोठा येणं गरजेचं असेल, कारण 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण मित्रांनो पाहतोय सारंगाव संघ संजय गोलंदाजी करतोय, उडवलेला आहे चेंडू, छेल नक्कीच होणार आणि छेल बाद होतोय, एक आक्रमक फलंदाज बाद होतोय दिलीप। दिलीप बाद होतोय, खरोखरच एक संघाला चांगल्या सुस्थितीत न्यायचं होतं, परंतु मोठ्या पटका मारण्याच्या नादात दिलीप बाद झालेला आहे आणि दिलीप याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे। राया संजय काही चांगली गोलंदाजी करतोय, 9 मॅच मध्ये चेंडू पडतोय, दरम्यान 1 धाव नक्कीच मिळते, दुसऱ्या धावेसाठी बघायचं आहे, नाकारलेला आहे, 1 धावेवरती समाधान मानतायत आणि ह्या 1 धावेने एकंदरीत धावा होत आहेत सारंगाव संघाचा, जय हनुमान सारंगाव संघाच्या धावा होत आहेत 13। आता एकदा पुन्हा एकदा उडवलेला आहे चेंडू, बघायचा आहे 9 मॅच मध्ये चेंडू पडतोय, दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, 2 धाव पूर्ण होत आहेत आणि ह्या 2 धावेने धावा होत आहेत एकंदरीत 15। खरोखरच धावांची गती मात्र थोडीशी थांबलेली आहे, कारण दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे, एक मोठा फटका येण्याची गरज मात्र नक्की जो भासते ते जय हनुमान सारंगाव संघाला। राजेश खेळण्यासाठी तयार, पुन्हा एकदा उडवलेला आहे, बघायचा आहे, झेल उडालेला आहे आणि नक्कीच झेल होतोय, झेल बाद होतोय फलंदाज। देऊ इच्छितो दापोडे गावचे माजी सरपंच मणिलाल पाटील सरांना आवाज देऊ इच्छितो की आपण VIP डाईज वरती यायचं आहे। वेलकम सर मणिलालजी पाटील, दापोडे गावचे माजी सरपंच आपणास विनंती, चिंतामण पाटील दापोडे गावचे माजी सरपंच चिंतामण पाटील
सरांना विनंती आहे की आपण व्हीआयपी डाईज वरती यायचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दोन षटकांमध्ये एकंदरीत जय हनुमान सारंगाव संघाने धावा जमा केलेले आहेत 15 आणि जिंकण्यासाठी एकंदरीत धावा हव्या आहेत दोन षटकामध्ये 36. ह्या 36 धावा पूर्ण करतायत की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये समोर येत आहेत मनोज ठाकरे. भावाले संघाचा संघनायक तसेच दापोडे संघाचा संघनायक नाणेबिगेसाठी यायचा आहे. बारा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज तयार होते पाहूया कशी आपण पाहू शकता. मिडगच्या रिझमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते थोडस शतरक्षण खराब पाहायला मिळालं आणि एका धावेचा दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्शन पाहायला मिळतंय. अतिशय महत्वपूर्वक सामना आहे आणि या सामन्यामध्ये अशा चुका निश्चित आपल्या संघासाठी नेहमीच घातक ठरत असतात. परंतु एका बाजूला जर विचार केला तर जय हनुमान सारंगाव संघ थोडासा बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतंय कारण येणार आहे 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष होतं. इथं मात्र पाहू शकता आपण दोन धावा कंप्लीट होत आहे. या वेळेस गोलंदाज तयार होतोय. इथं मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पट्यामध्ये होत असं आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते बॅटला चालतून चेंडू मात्र आपण पाहू शकता. थर्डमॅनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल्स होते आणि या इथं फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दरम्यान मी आवाज देऊ इच्छितो भावाळी संघ तसेच दापोडे संघाच्या संघनायकांना की आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. दापोडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बावळे संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो, मी विकास मुकादम सरांना विनंती करतोय. पायगाव गावचे एक उत्कृष्ट खेळाडू तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे मी विनंती करतोय विकास मुकादम सरांना की आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची आहे. तसेच या ठिकाणी भावाळी गावचे उद्योगपती यशवंत केणे सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत भावाले विरुद्ध दापोडे. या दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावपळवरती लागताना दिसतात. षटक क्रमांक तिसरा चालू आहे. 51 धावांचं लक्ष या वेळेस पाहू शकता. बॅटच्या आतील कडा चेंडू मात्र फाईन लेगच्या रिझन मध्ये येतोय. एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाही. या ठिकाणी नाणेफेकी होत आहे मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना भावाले विरुद्ध दापोडे. खरोखरच मोठा सामना आपल्याला बघायला मिळेल याच्यात शंकाच नाही. नाणेफेकी होत आहे आमच्या पाहुणे विकासजी मुकादम यांच्या शुभास्ते. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकतोय तो भावाले संघ. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. 51 धावांचं तब्बल लक्ष आहे त्याचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक तिसरं चालू आहे आणि धावसंख्या 22 या आकड्यावरती लागताना दिसते. येणारे इथं मात्र 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. या वेळेस चेंडूला खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझर्व मधून. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट केले दबाव टाकलेला आहे आणि इथं मात्र पाहू शकता आपण दोन धावा थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथं मात्र तिसरी धाव पूर्ण होते आणि धावीचा प्रयत्न.
तीन षटकांचा खेल संपन्न झाला। धावपळगावचे धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 आणि येणारे 6 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 26 धावांचं थोडंसं आव्हान कठीण पाहायला मिळतंय, कारण 6 चेंडू आणि 26 धावा बनवणं थोडंसं मी तर म्हणेन कठीण, कारण आतापर्यंत खूप फलंदाज बाद झालेले आहेत, 6 फलंदाज बाद झालेले आहेत, टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पूर्णपणे विफल ठरली, त्या कारणास्तव आपण पाहू शकता खूप धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान ह्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान भावाळेगावचे उद्योगपती यशवंत केणे सरांचा सन्मान आणि सत्कार मी मनोज म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहेत, तसेच पायगाव गावचे उद्योगपती विकास मुकादम सरांचा सन्मान आणि सत्कार मी मनोज म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विकास मुकादम सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। तसेच दापोडे गावचे सूर्यकांत दादा यांचा सुद्धा सन्मान आणि सत्कार मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सूर्यकांत दादांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे। पहिला चेंडू आपण पाहिला तर फुलटॉसच्या रूपाने हाताळला होता कुंदन यांनी, चांगला समाचार घेतोय चेंडू मात्र सीमारेषेबाहेर धाडलं जात आहे फेकलं जात आहे, एक चांगला फटका चौकारच्या साह्याने आपण पाहतोय फलंदाज फुलाजी यांच्या माध्यमातून। आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या ओव्हर मध्ये भरपूर धावा बाकी होत्या परंतु थोडासा मागणा ठरला होता कुंदनी, तर मात्र 26 धावांचं टार्गेट आहे शेवटच्या ओव्हर मध्ये आणि 4 धावा मात्र वसूल केलेले आहेत। यावेळेस अजून एक चांगला फटका इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काही नाहीये, हवाई सफर करणं गरजेचं आहे सर्वच्या सर्व चेंडूंना, मात्र सीमारेषेचं दर्शन दाखवणं गरजेचं आहे कारण विजयाचं जे समीकरण आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे, चारही मोठे फटके खेळावा लागेल या सामन्यावरती विजय संपादन करायचा असेल तर परंतु गोलंदाजीची मी तर म्हणेन खूप चांगली धार पाहायला मिळाली जय बजरंग कार्यवली संघाची, बॅक टू बॅक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर न्यू इलम पायगाव संघाला परास्त केलं होतं। धन्यवाद, ह्या ठिकाणी आगमन होत आहे खारबाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय सनी पाटील सरांचा सन्मान होणारच या ठिकाणी आगमन झालेलं आहे, वेलकम 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 सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। तसेच ह्या ठिकाणी भावाळेगावचे उद्योगपती यशवंत केणे सरांकडनं ह्या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी आलेली आहे, तसेच कुंदनजी पाटील साहेबांकडनं दापोडे गावचे उद्योगपती ठाणे जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती सन्माननीय कुंदनजी पाटील सरांकडनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे। धन्यवाद सर आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत। Over to comment box. या वेळेस रिव्हर्सचा फटका यूज करण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये होता झेलकणू करता आलं नाहीये, परंतु धावी घेतली जात नाहीये कारण आपण पाहतोय कारण विजयाचं समीकरण खूप दूर होत आणि एक दणदणीत विजय संपादित करतोय जय बजरंग कार्यवली संघ, बॅक टू बॅक दुसरा विजय त्यांचा संपादन होतोय